मला आठवत सहा जानेवारीला अरविंद सावंत साहेबांसाठी मी गिरगाव मध्ये सभा घेतली होती आणि सुरू केलेला आपण लोकसभेचा आपला प्रचार सुरू केला होता आणि त्यावेळी मी सांगितलं होतं की गेले पाच वर्ष ज्या लोकसभेत आपल्याला परिवर्तन घडवायचं ज्या लोकसभेमध्ये आपल्याला बदल घडवायचा आहे ते साल आलेलं आहे आणि तसंच मी सांगतो दोन वर्ष ज्या क्षणाची आपण वाट पाहत होतो ज्या वर्षाची आपण वाट पाहत होतो दोन हजार चोवीस ची निवडणूक कधी लागणार राज्याची निवडणूक कधी लागणार कदाचित मला काल परवाकडे कोणीतरी एकाने सांगितलेलं आहे एका अधिकाऱ्याने कारण आता चर्चा सुरू आहे भास्कर जाधव साहेब आपल्याला देखील माहिती असेल चर्चा सुरू आहे की आपण सगळे आमदार म्हणून जेव्हा निवडणुकीला सामोरे जातो आता हे सरकार तर शेवटच्या मिनिटाला हजारो कॅबिनेटचे निर्णय घेत आहे जेना ज्यांना काय काय महामंडळ असतील मंडळ असतील ज्यांना ज्यांना बनवायचं त्यांना बनवत बनवत म्हणजे महामंडळ वगैरे बनवतच आहे पण जे काही बनवायचं ते बनवत पण मला एकाने सांगितलं की आदित्य आचारसंहिता लवकर लागणार नाही जोपर्यंत अदानीची सगळी कामं आणि सगळे जी आर निघत नाहीत तोपर्यंत आचारसंहिता लागणार नाही असं मला एका अधिकाऱ्यांनी सांगितलं आणि म्हणून ही लढाई फार महत्वाची ठरते आज हा आपला दसरा मेळावा इथे एक चालू आहे खरी शिवसेना ओरिजिनल शिवसेना आणि आपलं भाग्य आहे की आपल्या शिवसेनेला उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव जोडलेलं आहे म्हणजे उद्धव साहेब पण आहेत बाळासाहेब पण आहेत आणि ही आपली शिवसेना आहे ठाकरे म्हणजे तुम्ही सगळेच पण ही ही जी लढाई आहे ही महत्वाची एवढ्यासाठी आहे माझ्यासाठी देखील महत्वाची एवढ्यासाठी आहे कारण ही लढाई वैयक्तिक नाही स्वतःसाठी नाही कुठच्या पदासाठी नाही सरकार बनवण्यासाठी नाही तर आपल्याला महाराष्ट्रात ही जी लूट चाललेली आहे कदाचित सुरतेच्या लुटेचा जो बदला घेत आहेत ही लूट हा भ्रष्टाचार मुंबईची विकत आहेत हे सगळं रोखण्यासाठी ही महत्वाची निवडणूक आहे हे तुम्ही ठरवायचं आहे की मुंबईला आपण अदानीच्या घशात घालू देणार आहात की नाही हे तुम्ही सर्वांनी ठरवायचं आहे हा निर्णय तुमच्या हातात राहणार आहे कारण ह्या दोन वर्षामध्ये जर पाहिलं आपण तर दोनच गोष्टी झालेल्या आहेत एक म्हणजे मुंबईची लूट आणि दुसरं म्हणजे महाराष्ट्र असेल मुंबई असेल सगळे प्रकल्प असतील त्यांच्या आवडत्या मित्र कॉन्ट्रॅक्टरच्या घशात घालण्याचं काम एकनाथ शिंदे करत आहेत मिंदे सरकार करत आहे स्वतःसाठी खोके आणि महाराष्ट्राला धोके म्हणून जे करत आहे ते जर रोखायचं असेल तर आपली ही ताकद जी आहे ही एकजूट जी आहे ही कायम ठेवायला लागेल आणि या निवडणुकीत दाखवायला लागेल की हा महाराष्ट्र आहे जो झुकणार नाही आणि कधी विकला जाणार नाही भ्रष्टाचार 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 किती भ्रष्टाचार पाहायचं आधी हे भाजपवा जेव्हा यायचे आपल्याकडे आणि सभा घ्यायचे तेव्हा ते एक एक भ्रष्टाचारचे ए टू झेड काढायचे ए फॉर बी फॉर सी फॉर पण राजन विचारे साहेब जर आता आपण पाहिलं एकनाथ शिंदेनी मिंदे सरकारनी या भाजपनी या खोके सरकारनी जेवढे ह्या महाराष्ट्रात भ्रष्टाचार करून लुटलेला आहे तर एचाच जर आकडा करायचा असतील तर शंभर भ्रष्टाचार असतील बी चा जर आकडा करायचा असतील तर शंभर भ्रष्टाचार असतील असे ए टू झेड हे कितीतरी आपण पाहिलं तर प्रत्येक प्रत्येक अक्षराला वेगळे 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 असे अनेक भ्रष्टाचार करून ठेवलेले मुंबईच जर म्हणायचं झालं तर मागच्या वर्षी असेल किंवा ह्या वर्षी असेल दोन मोठे घोटाळे रस्त्यांचे झाले तिथे मुंबईकर कितीच जरा हात वरती करून मला दाखव आहात तुम्ही सगळे मुंबई कर तुम्ही मला सांगा मागच्या वर्षी जो रस्त्याचा घोटाळा मी उघड केला पत्रकार परिषद घेतली पंधरा जानेवारीला मी भ्रष्टाचार तो उघड केला होता आणि त्यावेळी प्रधानमंत्री महोदयानं सांगितलं होतं की प्रधानमंत्री महोदय ह्याच्यात नाव तुमचं खराब होणार आहे बदनामी तुमची होणार आहे तुमच्या हातातून तुम, हे भ्रष्टाचारी काही कामं करून घेत आहेत तुमच्याकडून भूमिपूजन ज्या गोष्टींची करत आहेत कधीही ती गोष्ट होणार नाही या मुंबईत ही कामं कधी सुरू होणार नाही पण रावते साहेब सहा हजार कोटीचा मागचा घोटाळा रस्त्यांचा जेव्हा मी हा घोटाळा उघड ते केला तेव्हा मुंबई महानगरपालिकेला मान्य करायला लागलं आणि एक हजार कोटी मुंबईचे वाचवायला लागले मुंबईचे कमी करायला लागले आणि तरी देखील मी आज सांगतो अजूनही पाच हजार कोटीचा घोटाळा हा आपल्या डोळ्या देखत आहे एक तरी रस्ते ह्या मुंबईत गेल्या दोन वर्षात नवीन झालाय का मला सांगा कोणाचं तरी भाषण ऐकलेलं मी कोणाचं तरी भाषण ऐकलेलं दोन वर्ष मग परत शर्ट काल टिकायचा आणि म्हणून आणि म्हणून आणि म्हणून आता आज किती वेळा म्हणणार मला माहित नाही पण असे म्हणत म्हणत आपल्याला आपल्यामध्ये व्यस्त ठेवत आपल्याला जातीय दंगलींमध्ये असेल धर्मांच्या दंगलींमध्ये असेल काही वादांमध्ये असेल काही वेगळ्या विचारांमध्ये असेल आपल्याला व्यस्त ठेवून हे खोके सरकार जे आहे पन्नास खोके तर खाल्ले पण प्रत्येक दिवशी हे सरकार खोके आणि खोके महाराष्ट्रातून काढत आहे मुंबईतून काढत आहे जसं मागच्या वर्षीचा रस्त्याचा घोटाळा होता या वर्षी देखील त्यांनी सहा हजार कोटीचा रस्त्याचा घोटाळा केलेला आहे मी आज मुंबई महानगरपालिकेच्या आधीच्या पण आयुक्तांना सांगत आहे आणि आत्ताच्या पण आयुक्तांना सांगत आहे याद रखा जर तुम्ही याच्यावर सही केली तर एक तरी रुपया तुम्ही त्या कॉन्ट्रॅक्टर न दिला एक तरी रुपया तुम्ही या खोके सरकारला दिला एका महिन्यात आमचं सरकार येत आहे आल्यानंतर तुम्ही विचार करा आत राहायचा आहे की बाहेर थांबायचं आहे पण एक सुद्धा गोष्ट अशी नाही याची त्यांनी सोडली नसेल प्रत्येक गोष्टी तो आनंदाचा शिदा काय त्याच्यात घोटाळा युनिफॉर्म असेल त्याच्यात घोटाळा आज महाराष्ट्रात जाऊन पहा शाळेचे युनिफॉर्म कितीतरी लाख देणार होते पण एक तरी विद्यार्थ्याला युनिफॉर्म मिळालाय का ते पण दाखवलं बघा बघा क्वालिटी आहे स्टँडर्ड आहे काय क्वालिटी काय स्टँडर्ड दोन्ही वेळा जेव्हा डॅवसला तुम्ही गेलात देसाई साहेब तुम्ही आणि मी आपण गेलो होतो डॅवसला बरोबर आहे ना आणि तेव्हा देसाई साहेब जेव्हा उद्योग मंत्री होते त्या डायवॉर्स मधून आमच्या एका दौऱ्यातून चार दिवसाच्या दौऱ्यातून आम्ही या महाराष्ट्रासाठी ऐंशी हजार कोटीची गुंतवणूक आणून दाखवली होती पण हेच मिंदे सरकार हेच खोके सरकार गेलं डायवॉर्सला मागच्या वर्षी पण गेलं या वर्षी पण गेलं आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल चोवीस तासात आणि दुसऱ्या वेळी अठ्ठावीस तासात चाळीस ते पंचेचाळीस कोटी ह्या दोन दिवसाच्या दौऱ्यांमध्ये उडवलेल्या चाळीस ते पंचेचाळीस कोटी खैरे साहेब शक्य आहे का एवढं उडवणं शक्यच नाहीये पण ह्या माणसांनी उडवून दाखवले आज आपण बघतो आनंद शिर्यात घोटाळा युनिफॉर्म मध्ये घोटाळा रस्त्यामध्ये घोटाळा स्ट्रीट फर्निचर मध्ये घोटाळा झाडांच्या कुंड्यांमध्ये घोटाळा झाड लावण्यात घोटाळा ला ला। मुंबईचे कुठेही महामार्ग असतील घोटाळा सॅनिटरी पॅड वेंडिंग मशीन मध्ये घोटाळा सॅनिटरी पॅड मध्ये घोटाळा 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 तर एवढे घोटाळे झालेले आहेत की अनेक फाईली आपल्याकडे पडलेल्या आहेत मी तर वाट पाहतच आहे आपलं सरकार आल्यानंतर प्रत्येकाची फाईल काढणार आहे मग तुम्ही मंत्री असाल या, या सरकारमधले तुम्ही राजकीय लोक असाल किंवा अधिकारी असाल हा महाराष्ट्र तुम्हाला सोडणार नाही आठ टाकल्याशिवाय थांबणार नाही ही लूट आज आपल्याला थांबवायची एका बाजूला आपण पाहतोय सगळं काही ओरबडलं जाते जे काही यांच्या घशात नाही जात ते गुजरातच्या घशात जाते गुजरातची आपलं काही वैयक्तिक वाद नाही गुजरातची काही वैर नाही पण मला राग ह्या गोष्टीचा येतो आणि मी नडतो त्या गोष्टींसाठी जेव्हा आमच्या हक्काचं तुम्ही गुजरातला खेचून नेता ओरबडून नेता त्या गोष्टीसाठी मी लढणार म्हणजे लढणार आज मी तुम्हाला विचारते इकडच्या तरुणांना विचारते तुम्ही माझी साथ आणि सोबत देणार की नाही आज इथे महाराष्ट्रात फिरत असताना संपूर्ण महाराष्ट्रात फिरत असताना आदेश गेले दोन वर्ष आम्ही प्रत्येक जिल्ह्यात गेले प्रत्येक तालुक्यात गेले मध्ये शेतकऱ्यांसाठी असेल कधी महिलांवर अत्याचार झाले त्याच्या विरोधात लढायला असेल किंवा मग कोकण मध्ये छत्रपती शिवरायांचा पुतळा जिथे या माणसांनी एकनाथ शिंदेजींनी घोटाळा केला त्या पुतळ्यामध्ये देखील शिवरायांच्या पण पुतळ्याला सोडलं नाही म्हणजे तुम्ही एका बाजूला बघा गुजरात मध्ये स्टॅच्यू ऑफ युनिटी आहे सरदार वल्लभभाई पटेलांचा कितीतरी फुटाचा तो पुतळा आहे अजूनही आहे तसाच आहे तिथे घोटाळा नाही केला पण आपल्या छत्रपतींच्या पुतळ्यात त्यांनी घोटाळा केला ही भाजप आहे आणि हे मिंदे सरकार आहे असलं मिंदे सरकार आणि भाजपला तुम्ही कधी मतदान करू शकाल का जे लोक आपल्या छत्रपतींच्या पुतळ्याला सोडू नाही शकत तिथे देखील घोटाळा करतात आणि मग सांगतात दुसरे ते मंत्री आहेत ते असे चष्मा खाली करून बोलणारे ह्याच्यातून चा काहीतरी चांगलं निघेल वाईटातून काहीतरी चांगलं निघेल काय चांगलं निघेल ह्याच्यातून चा टेंडर मोठ्या पैशाचं काढलेलं आहे तुम्ही पण आज देखील तुम्हाला सांगत आहे की हा महाराष्ट्र विसरणार नाही तुम्हाला शिक्षा देणार म्हणजे देणाराच आणि शिक्षा म्हणजे घरी बसवणार नाही तर जेलमध्ये बसवणार पण आमच्या महाराष्ट्रामध्ये जी लूट तुम्ही वाचवलेली आहे भ्रष्टाचार so, तुम्ही केलेला आहे आणि ज्या तरुणांना तुम्ही बेरोजगार म्हणून या रस्त्यावर सोडलेला आहे हा महाराष्ट्र कधी माफ नाही करणार मला जास्ती वेळ घ्यायचा नाहीये उद्धव साहेब आता येणारच आहेत पण एक सगळ्यात महत्वाचा विषय जो मला महाराष्ट्रात जाणवतो प्रत्येक जिल्ह्यात जाणवत तो प्रत्येक शहरांमध्ये जाणवतो प्रत्येक गल्लीत जाणवतो प्रत्येक घरात जाणवतो तो म्हणजे आज महाराष्ट्रात लाखो तरुण पोरपोरी आहेत तरुण मुलं मुली आहेत जे शिकलेले आहेत शिक्षण चांगलं घेतलेलं आहे साठी फिरत आहेत पण नोकऱ्या कुठेही उपलब्ध नाही आहेत विनायक राऊत साहेब आपल्या मतदारसंघात असेल म्हणजे चांदा ते बांधा पूर्ण आपण महाराष्ट्र पाहिला प्रत्येक जिल्ह्यामध्ये असेल या गेल्या दोन वर्षामध्ये खरं आपण महाविकास आघाडीचा काळ बघितला तर साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक एका व्यक्तीच्या नावावर आणि एकावर विश्वास होता तो विश्वास सगळ्या उद्योगपतांचा उद्धव बाळासाहेब ठाकरे या व्यक्तीवर होता म्हणून ही गुंतवणूक महाराष्ट्रात आणू शकलो आपण साडेसहा लाख कोटीची गुंतवणूक आणू शकलो होतो पण ह्या गेल्या दोन वर्षामध्ये आपण पाहतोय जे महाराष्ट्राला लुटण्याचं चा काम चालू आहे एक सीएम आणि हा दोन हाफ डी सी एम त्यांच चालू आहे की मला मिळतात की तुला मिळतात तुला मिळतात की मला मिळतात खोके आपल्या महाराष्ट्रातून अनेक उद्योगधंदे हे गेलेत ते पलीकडे गुजरातला गेलेत पुण्या जिल्ह्यामध्ये जो वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प येणार होता नेला कुठे गुजरातला आणि ने पाठवला कोणी मिंदे सरकारनी पाठवलाय ह्याच मिंदे सरकारनी ह्याच घटना बाह्य मुख्यमंत्र्यांनी जो मध्ये एअरबस प्लांट येणार होता तो बेला नेला कुठे गुजरातला पाठवला आणि पाठवला कोणी ह्याच मिंदे सरकारनी पाठवलाय निर्लज्ज मिंदे सरकारनी पाठवलेला आहे जो बल्क ड्रग पार्क आपल्या छत्रपती संभाजीनगरच्या जिल्ह्यात येणार होता तो पाठवला कुठे गुजरात मध्ये पाठवला कोणी तर मिंदे सरकारनी पाठवलेला आहे जो आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये मेडिकल डिव्हाइस पार्क येणार होता तो देखील पाठवला कुठे गुजरात मध्ये पाठवला कोणी तर मेंदे सरकारने पाठवलेला आहे म्हणजे सगळं काही आता तुम्ही विचार करा सगळं काही उचलतात आणि सरकार चुकून आपल्या डोकर बसलं तर मंत्रालय देखील नेतील तर हे गुजरातला हे आपल्याला आता रोखायचं आहे आज तुम्ही मला विचारलं की आदित्य तुमचं सरकार तर येणारच आहे महाविकास आघाडीचं सरकार येणार आहे तुमच्या तीन महत्वाच्या प्रायोरिटी काय असणार सगळ्यात तीन महत्वाचे मुद्दे काय असणार पहिल्या तीन गोष्टी तुम्ही ज्याच्यावर काम करणार ते काय असणार आज मी ह्या महाराष्ट्राला सांगत आहे नोकऱ्या नोकऱ्या आणि नोकऱ्या ह्या तिन्ही गोष्टी तिन्ही तीनही तीन म्हणजे नोकऱ्या ह्या सगळ्यात महत्वाच्या नंबर एक ची प्रायोरिटी नोकरी नंबर दोन ची प्रायोरिटी नोकरी आणि नंबर तीन ची प्रायोरिटी नोकरी मग ते स्पर्धा परीक्षा असो आमच्या मराठवाड्यातून असतील विदर्भातून असतील अनेक तरुण तरुणी बसतात या स्पर्धा परीक्षांसाठी चार चार पाच पाच वर्ष मेहनत करतात दिवस रात्र मेहनत करतात पण आज आपण पाहतो एमपीएससी काय हाल करून ठेवते आपल्या महाराष्ट्राचं तरुण पोरांची प्रायव्हेट जॉब निघून गेलेले आहेत स्पर्धा परीक्षा निघून गेलेल्या आहेत पोलीस कॉन्स्टेबलची भरती मागच्या महिन्यामध्ये मा भर पावसात आपण पाहिलं जोगेश्वरी पुलाच्या खालती सगळ्यांना झोपायला लागलं होतं कोण मरीन ड्राईव्ह ला झोपत होतं साडे सतरा हजार पदांसाठी पावणे अठरा लाख तरुण मुलं मुली इथे आले होते आणि त्याच्यात बी कॉम होतं कोणी एम कॉम होतं कोणी एल एलबी ही सगळी जी तरुण मुलं मुली आहेत ह्यांना एकच गोष्ट पाहिजे ते म्हणजे हाताला काम आणि हेच आपलं हिंदुत्व आहे हृदयात राम आणि हाताला काम आज विषय विजयादशमी आहे आज दसरा आहे आपल्याला जो विजय प्राप्त करायचा आहे तो ह्या सगळ्या मिंदे सरकारच्या खोके सरकारच्या जे काही अवगुण जे काही भ्रष्टाचार जे काही बेरोजगारी जे काही अत्याचार ह्या महाराष्ट्रात त्यांनी आणून ठेवलेले आहेत ही दहा डोकी जी आहेत त्यांची ती चित्त करायची आपल्याला आणि मशालिनी आपल्याला पुन्हा एकदा सुवर्णकारक न्यायचंय मी आज तुम्हाला विचारत आहे इथे सगळे जे आपले महाराष्ट्रप्रेमी जनता आलेली आहे तुम्ही लढायला तयार आहात का मी तर लढत आहे आपल्या महाराष्ट्रासाठी मी लढत आहे आपल्या भूमिपुत्रांसाठी मी लढत आहे आपल्या न्याय हक्कांसाठी अंगावर वार घ्यायला तयार आहे हे खोके सरकारवाले मागून वार करतात चला ठीक आहे पुढून मागून कुठेही करा उद्धव साहेबांच्या पाठीत खूप कुपा, खंजीर खूप असला तरी देखील ते लढत आहेत तुम्ही आम्हाला साथ आणि सोबत देणार की नाही लढायला तयार आहात का जिंकायला तयार आहात का लढायला तयार आहात का जिंकायला तयार आहात का आणि जिंकायचं असेल तर आपल्याला एक गोष्ट लक्षात ठेवायला लागेल आपलं चिन्ह कुठचं चिन्ह कुठच चिन्ह कुठच चिन्ह कुठच चिन्ह कुठच चिन्ह कुठच चिन्ह कुठचं चला हाती मशाल घेऊया आणि विजयी धन्यवाद, जय हिंद जय महाराष्ट्र वंदे